मुंबईतील रस्त्यांच्या कामात झालेल्या अनियमिततेबाबतच्या चौकशीचा अहवाल महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडे आयुक्त अजोय मेहतांनी सुपूर्द केलाय. रस्ते कामाबाबत 50% अनियमितता आढळल्याचं सांगत प्रशासनातील बडे मासे जाळ्यात अडकणार असल्याचंही महापौरांनी सांगितलंय. ब्लॅकलिस्ट कंत्राटदारांची नावं सांगायला मात्र त्यांनी नकार दिलाय. नक्कीच त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले जी काही कारवाई करणार त्याच्यासाठी प्रशासनांनी लवकरात लवकर ती अंमलबजावणी करावी. त्यांचं म्हणणं आहे की एक्झिक्युशन वर म्हणजे जे अप टू 50% झालेलं आहे आणि 34 रस्त्यांचं त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेलं आहे. इतर पण रस्ते त्यांनी चौकशीमध्ये घेणार आहेत आणि कारवाईसुद्धा टप्प्याटप्प्याने ते करणार आहेत. आता तरी त्यांनी नाव कोणाचं दिलं नाही, फक्त एकच चीफ इंजिनियर रोडचे त्यांचं नाव दिलेलं आहे पवार म्हणून, जे अशोक पवार त्यांचं, आणि बाकी सगळ्याच म्हणजे हायर ऑथॉरिटी प्रशासकीयांवरती पण टप्प्याटप्प्याने कारवाई होणार असं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.